गड्डा जो तेलंगणाने जे धरण बांधत आणि त्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं नुकसान होती आहे आणि जी ते जमीन संपादन करण्याची कामं व्हायला पाहिजे होती आपली जंगलं मोठ्या प्रमाणात नाहीशी होत होती आणि म्हणून त्यावेळेस मी विधानसभा अध्यक्षाचा मी एक सूचना सरकारला दिली होती की तातडीनं या सगळ्या मेरीगड्डा जे ज्या धरणामुळे जे गोदावरी बांधलेलं जे धरण आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला धोका निर्माण होऊ शकतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पाणी नुकसान होऊ शकतो अशा पद्धतीने भूमिका त्या काळात मांडली. सरकारने ते मान्य केलं तर कोरोनाच्या काळामध्ये ते होऊ शकलं नाही. आखरी हे सगळं जे काही झालं असेल जे काही कच्छ जिल्ह्यामध्ये सिरोंच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं जंगलाचं नुकसान झालं त्याचं एकमेव कारण जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राच्या 2014 ते 2019 सरकारमध्ये 2016 त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर सागर यांनी आणि भाजपच्या त्यावेळेच्या सरकारने केलेलं पाप हे आज गडचिरोली जिल्ह्याला भोगावं लागत आहे असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणून या केसमध्ये विशेष करून सिरोंचा तालुक्यामध्ये शेतकऱ्याला जी मदत द्यायची असेल तर त्याला ही जी काही आपली परंपरागत जी मदत असते 75,000 रुपये हेक्टरीप्रमाणे मदत करावी अशा पद्धतीचं एक मागणी आमच्याकडून सगळ्यांकडून होती आहे. पण त्याच्यापेक्षा इथं सरकारच्या चुकीमुळे हे आत्माने संकट जेवढं असेल तेवढं भाजपने जे सुखाने संकट निर्माण त्या गडचिरोली जिल्ह्यात निर्माण करून ठेवलं होतं त्याचा परिणाम आज गडचिरोली जिल्ह्याची जनता भोगती आहे. आणि म्हणून मी सगळी त्याची माहिती घेतलेली आहे. सॅटेलाइटच्या वरून सगळी माहिती मी काल रात्री घेतली आणि त्याच्या माध्यमातून जी काही माझ्या समोर परिस्थिती आलेली आहे ती भयावह आहे. आणि या भयावह परिस्थितीमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकरी आणि गरीब माणसाचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईला सरकारने स्वतःच्या चुकी समजून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉम्पेन्सेशन कसं देता येईल याच्यावरचं काम झालं पाहिजे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.